नगर पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी आता नगरकरही पुढे सरसावले आहेत। नगरमध्ये कापड बाजारमध्ये नगर पुणे रेल्वे कृती समितीच्या वतीने शनिवारी राबवण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद देत अवघ्या 5 दिवसात 11,000 लोकांनी सह्या करत नगर पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। नगर पुणे दरम्यान सध्याच्या महामार्गावरूनच इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करावी या मागणीसाठी सुरू झालेल्या सह्यांच्या मोहिमेस नगरकरांनी मोठा प्रतिसाद दिला। विविध ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत नगरकरांनी 5 दिवसात 11,000 सह्या करून या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवल्याची माहिती नगर पुणे कृती समितीचे अध्यक्ष हरजित सिंग वधवा यांनी जीवन न्यूजशी बोलताना दिली। अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने अहमदनगर पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू व्हावी याकरिता मागच्या 3 महिने अनेक महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत। त्यात ऑनलाईन पेटिशन ट्विटरद्वारे सदर मागणी पुढे केली जात आहे। सध्या पूर्ण समिती व नगरकर मिळून सायांची मोहीम मागच्या आठवड्यापासून राबवली जात आहे। अहमदनगर पुणे बस स्टँड, रोकडेश्वर मंदिर, वाडिया पार्क, प्रोफेसर कॉलनी चौक, जॉगिंग पार्क, न्यू आर्ट्स कॉलेज आणि तसेच आज कापड बाजार येथे ही सह्याची मोहीम घेतली जात आहे। आत्तापर्यंत सुमारे 11,000 अधिक लोकांनी या ठिकाणी सह्या केलेले आहेत। पूर्णपणे 1,00,000 सह्यांची पूर्णपणे उद्दिष्ट आहे। सदर निवेदन तयार करून माननीय नामदार सुरेशजी प्रभू साहेब यांना पाठवण्यात येणार आहे व त्यांची समक्ष भेट घेण्याचं प्रयत्न आहे। नगर पुणे रेल्वे सुरू झाल्यास नगरकरांना व पुणेकरांना दोघांना याचा फायदा होईल। डेली अपडाऊन करण्याची सोय होईल। तसेच IT मध्ये कार्य करणारे, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र, त्याचप्रमाणे जे सिनियर लोक आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना देखील याचा फायदा होईल। त्याचप्रमाणे नगर पुणे रेल्वे सुरू झाल्यास रस्त्यावरचे प्रदूषण कमी होईल व ॲक्सिडेंटचं प्रमाण देखील कमी होऊ शकेल। तरी याकरिता नगर पुणे इंटरसिटी सुरू व्हावी, लोकल ट्रेन सुरू व्हावी याकरिता ही समितीची मागणी आहे। नगर पुणे सुरू झाल्यास 55 रुपयामध्ये तुम्ही पॅसेंजरद्वारे, लोकलद्वारे पुण्यापर्यंत पोहोचू शकाल व ACमध्ये फक्त 110 रुपयाची तिकीट आहे। मंगळवारी ST पुणे स्थानकावर सकाळी 3 तास ही मोहीम सुरू करण्यात आली। बुधवारी ही मोहीम सकाळी वाडिया पार्क क्रीडा संकुलाजवळ राबवण्यात आली। त्यानंतर भिंगार जॉगिंग पार्क, प्रोफेसर कॉलनीतील जॉगिंग पार्क, प्रोफेसर कॉलनी चौक, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे ही मोहीम राबविण्यात आली। शनिवारी सायंकाळी कापड बाजारात ही मोहीम राबविण्यात आली। त्यावेळी अनेकांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली। अनेक संस्थांनी उत्स्फूर्तपणे या मोहिमेला पाठिंब्याचे पत्र देण्यास सुरुवात केली। केमिस्ट अँड ड्रग असोसिएशन, शेती मिशनरी असोसिएशन, महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग असोसिएशन या संस्थांनी पाठिंब्याचे पत्र कृती समितीकडे दिले। अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी वधवा यांच्याशी पाठिंब्याबाबत चर्चा केली। नगर पुणे रेल्वेसाठी सुरू असलेली ही सायांची मोहीम नगर शहरातील सर्व महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणार आहे, कारण याच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भविष्यामध्ये पुणे शहराशी अधिक संपर्क करण्यात येणार आहे। फक्त नगर शहरातील 1,000 विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेतात। नगर पुणे रेल्वे सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुण्यात राहावे लागणार नाही अशी माहिती शशिकांत लाटे यांनी यावेळी दिली। अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना व अहमदनगर पुणे शटल कृती समिती यांच्यामार्फत आज MG रोडवर सह्यांची मोहीम नगरकरांमार्फत घेण्याचं आज शनिवारी ठरलं आणि या मोहिमेस अत्यंत जोरदार असा प्रतिसाद नगरकरांनी दिला। विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक व कापड बाजारातील सर्व दुकानदार यांनी या मोहिमेस सह्या करून आपला पाठिंबा दर्शविला व अनेक गृहिणींनी किंवा अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत सकारात्मक असं प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। तरी या कृती समितीचे या सह्यांच्या मोहिमेस सर्व नगरकरांनी सह्या करून ट्विटरद्वारे आदरणीय नामदार सुरेशजी प्रभू यांना मेसेज करून आपला सहभाग नोंदवायचा आहे। सर्वात जास्त विद्यार्थी, नोकरदार वर्ग व व्यावसायिक यांचा खूप मोठा फायदा होणार आहे। 55 रुपये तिकीट, अत्यंत माफक असं तिकीट व वेळ आणि पैसा असं दोन्हींचा जो काही वाचणार आहेत तर या रेल्वेच्या मार्फत हा फायदा होणार। कृती समितीचे अध्यक्ष हरजित सिंग वधवा यांच्यासह उपाध्यक्ष अर्षद शेख, सदस्य प्रशांत मुनोद, सदस्य अशोक कानडे, संजय सपकाळ, अजय दिघे, सुरेश रोनवाल, संजय वाळुंज, संतोष बडे, विपुल शहा, शशिकांत लाटे, सय्यद साबिर अली, विश्वनाथ पोंदे, दिलीप गंदे, किशोर रेणावीकर, किरण भंडारी ही मोहीम राबवत आहेत।
एका छापील फॉर्मवर वरच्या बाजूला केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना उद्देशून या रेल्वे सेवेची मागणी करण्यात आली. त्याच्या खाली नागरिकांच्या सह्या घेण्यात येत आहेत. सह्यांबरोबर प्रवासी नागरिकांचे मोबाईल क्रमांकही त्यावर नोंदविण्यात येत आहेत. 15 तारखेपर्यंत ही मोहीम शहरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. जे लोक या मोहिमेत सहभागी होऊ इच्छितात त्या सर्वांनाच या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे हरजित सिंग वधवा यांनी यावेळी सांगितले. सह्यांचे निवेदन रेल्वे मंत्री प्रभू यांना 15 डिसेंबर रोजी पाठवण्यात येणार आहे. ते त्यांच्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी कृती समितीचे सदस्य जाणार आहेत. प्रतिनिधी वैभव घोडके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, नगर.